नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कांद्याचे भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून किती रडवणार तर नेमके काय माहिती आहे सविस्तरपणे पाहूयात राज्यात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही कांद्याच्या भावाबाबत अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर आली आहे की त्यांना आपले अश्रू आवरता येत नाहीत अनेक मंडईमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल शंभर ते तीनशे रुपये दर हा सध्या मिळत आहे कांद्याचे घसरलेले भाव आता राज्यातील शेतकऱ्यांना रडवणारे आहेत गेल्या सात महिन्यापासून शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव हा मिळत नाही मात्र मध्यंतरी काही मंडईमध्ये कांद्याच्या दरात किंचित सुधारणा दिसून आली मात्र त्याचाही सर्व शेतकऱ्यांना फायदा झाला नाही भविष्यात कदाचित भावात बदल होईल असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र आता तसे होताना दिसत नाही तरीही अनेक मंडईमध्ये कांद्याचे दर शंभर ते तीनशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सध्या आहेत अशा स्थितीत शेतकऱ्यांना आपला खर्चही वसूल करता येत नाही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे सांगतात की यावर्षी कांदा उत्पादकाचे नुकसान झाले आहे आताही अनेक मंडईमध्ये शेतकऱ्यांना केवळ तीन ते पाच रुपये किलो भाव हा मिळत आहे शेतकऱ्यांना प्रतिएकर कांद्याची किंमत अठरा ते बावीस रुपये किलोपर्यंत आहे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी दर हा मिळत आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण पावायस मिळत आहे त्याचबरोबर लाल कांद्याच्या दरातही झपाट्याने घसरण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात कांद्याव्यतिरिक्त टोमॅटोचेही भाव सध्या गडगडलेले आहेत कांदा हे महाराष्ट्रातील नगदी पिकं आहे शेतकरी कांद्याची सर्वाधिक लागवड करत असतात शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून सध्या आहेत अशा स्थितीत शेतकऱ्याला एवढा भाव कमी मिळाल्याने त्यांची आर्थिक ही कमकुवत झाली आहे कांद्याचा दर्जा चांगला असल्याने या कांद्याला देशभरात चांगली मागणी आहे मात्र तरी शेतकऱ्याला सध्या रास्त भाव हा मिळताना दिसत नाही तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा